गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार, आज आपण अशा महान विभूतीचा जीवनपट जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। ती महान व्यक्ती म्हणजे आदरणीय पूजनीय वंदनीय भजनमहर्षी भजन सम्राट वैकुंठवासी परशुराम रामचंद्र सुतार बुवा। बुवांचा जन्म 15 जुलै 1933 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा वैभववाडी तालुका कुसूर गावामध्ये झाला। बुवांच्या वडिलांचे नाव रामचंद्र सुतार तसेच त्यांच्या मातोश्रीचे नाव कौसल्या रामचंद्र सुतार होते। बुवांना 4 चिरंजीव व 1 कन्या आहे। परंतु प्रत्येक भजन रसिकाला हा प्रश्न पडतो की बुवांनी भजन कधीपासून चालू केले, बुवांना भजनामध्ये गोडी कधीपासून लागली, बुवांनी भजनाचं शिक्षण कुठे घेतलं कसं घेतलं, हे प्रत्येकाला जाणण्याची उत्सुकता असते। तर आपण आता त्याविषयी जाणून घेऊ। बुवांचे मोठे बंधू त्यावेळी भजन करत असत। बुवा त्यांना नेहमी पाहायचे। त्यांना पाहून बुवांना हरिनामाची गोडी निर्माण झाली, बुवांना भजनाची आवड निर्माण झाली। परंतु त्यांच्या बंधूंनी त्यांना वाद्य वाजवण्यास नकार दिला। ही गोष्ट बुवांच्या आजीला समजली। त्यावेळी बुवांच्या आजीने बुवांना पेटी घेऊन दिली। त्यावेळी बुवा नेहमी त्यांच्या अंगणामध्ये एका झाडाच्या खाली बसून नेहमी रियाज करत, नेहमी स्वतःहून भजन शिकत होते। ज्यावेळी त्यांचं भजन शिकून झालं त्यावेळी बुवांनी त्यांची पहिली पारी काळा चौकी येथे कुलाजी बुवा यांच्यासोबत 1962 साली केली। त्यानंतर बुवांचा खरा भजन प्रवास सुरू झाला। कुलाजी बुवांनंतर बुवांची सर्वात गाजलेली जोडी म्हणजे परशुराम सुतार बुवा विरुद्ध परशुराम वरिये बुवा। ही जोडी अतिशय गाजलेली जोडी म्हणून आज नावाजली जाते। त्यानंतर परशुराम सुतार बुवा आणि चंद्रकांत कदम बुवांची जोडी नावारूपाला आली। या जोडीने जवळपास 50 वर्ष भजन रसिकांना आपल्या स्वरांचे वेड लावले। एक बतावणीचे बादशाह तर एक सुरांचे बादशाह अशी ही जोडी रंगायची। पहाटे 6 वाजले तरी भजन रसिक भजन ऐकून उठायचे नाही, एवढी गोडी या दोन जोड्यांनी लावली। त्यानंतर विरास पाटील बुवा, स्नेहल भाटकर बुवा, अनंत पानवाले बुवा, खोपकर बुवा, बाबूराव निपाणी बुवा, हरमलकर बुवा, विराशी बुवा, काशीराम परब बुवा, कर्जतचे गजानन पाटील बुवा, अलिबागचे विजय काटे बुवा, शहाबास्कर बुवा, साहेबराव जेते बुवा यांसारखे अनेक प्रसिद्ध बुवांसोबत सुतार बुवांनी पाऱ्या केल्या। एवढंच नव्हे तर त्यावेळेचे तरुण बुवांसोबत देखील परशुराम बुवांनी अनेक पाऱ्या केल्या। उदाहरणार्थ प्रकाश पालकर बुवा, लक्ष्मण गुरव बुवा, काशीराम परब बुवा, भगवान लोकरे बुवा या बुवांसोबत देखील सुतार बुवांनी अनेक डबल पाऱ्या केल्या। खास आकर्षण म्हणजे अगदी 5 वर्षाचा चिमुरडा आणि 90 वर्षाची व्यक्ती जरी असली तरी त्यांच्यासोबत नम्रपणे वागणे, प्रेमाने बोलणे, गोड स्वभावाने वागणे हे बुवांचं वैशिष्ट्य होते। परशुराम बुवा त्यावेळी अनेक भजन मंडळ चालवत असे। बुवांचं सर्वात पहिलं भजन मंडळ इसवटी प्रासादिक भजन मंडळ काळा चौकी, वालपटवाडी प्रासादिक भजन मंडळ हे दुसरं भजन मंडळ होतं, तिसरं गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ लोअर पदर, चौथं हाकिन प्रासादिक भजन मंडळ परेल, 5वं दहिसर प्रासादिक भजन मंडळ, 6वं मांडूक प्रासादिक भजन मंडळ, 7वं खार विठ्ठल रुक्माई प्रासादिक भजन मंडळ ही बुवांची काही मंडळ होती। त्यावेळी बुवांच्या शेकडोनी बाऱ्या झाल्या। बुवांची जशी जशी प्रसिद्धी होत होती तसे तसे अनेक शिष्य बुवांजवळ घडत होते।
बुवांनी आजपर्यंत अनेक शिष्य घडवले. संपूर्ण कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये बुवांचे अनेक शिष्य आपल्याला सापडतील. त्यापैकी कृष्णा तोरसकर बुवा, गणेश गावडे बुवा, विजय परब बुवा, अनंत पांचाळ बुवा, पांडू सावंत बुवा, रामदास कासले बुवा, चंद्रा सावंत बुवा, भाई राणे बुवा, लक्ष्मण सावंत बुवा, लालू मेसरी बुवा, रहाटे बुवा, संतोष शिरसेकर बुवा यांसारखे अनेक शिष्यगण बुवांनी घडवले आहेत. बुवांनी अनेक अभंग भारूड गजर रचिले व ते अजरामर झाले. बुवांनी आपल्या गजरातून हजारो भजन रसिकांना बारीच्या अखेरपर्यंत खेळवत ठेवायचे. भजन करायचं असेल तर त्याला संगीताची जोड असावी हे बुवा नेहमी सांगत असत. खास बाब म्हणजे बुवा जेवढे मनोरंजन करत तेवढे प्रबोधनही करत व तेवढे गायन व भजनही करायचे. हे बुवांचे अजून एक वैशिष्ट्य होते. बुवांचे मत्स्यगंधा हे अतिशय गाजलेले भारूड आहे. त्याचबरोबर कदम सुताराची जोडी, सुताराने जगवलं झाड, चंपाषष्टीचा नेम, फुलांचं महिमा, तू सुख करता तू दुःख हरता, तुझो गो कसो नि माझो गो कसो व पतिव्रता भारूड हे बुवांचे अतिशय गाजलेले अभंग गौळणी भारूड गजर आहेत. यांसारखे अनेक भारूड गजर अभंग गौळणी बुवांनी रचल्या. बुवांची रचना म्हणजे वाखाणणे जोगच असायची. प्रत्येक गोष्टीला सुंदर असा अर्थ असायचा. संपूर्ण भजन रसिकांना, संपूर्ण कोकणाला, संपूर्ण महाराष्ट्राला प्रबोधन होईल अशा प्रकारची बुवांची रचना असायची. बुवा जे लिहायचे, जे गायचे, त्याचा भावार्थ आणि चाल याची सांगड बुवा अचूक सांगायचे. बुवांना शास्त्रीय ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान प्रचंड होते, परंतु त्याचा कधीच बुवांनी अतिरेक केला नाही. भजन रसिकांच्या मुखात सहज येईल अशा प्रकारे त्यांची रचना व अभंग गजराला चाली द्यायचे. बुवांनी भजन रसिकांची अगदी बरोबर नाडी ओळखून हे कार्य केले होते. वर्ष ही वाऱ्यासारखी निघून जात होती. 21व्या शतकामध्ये सर्वांची वाटचाल चालली होती. माणसाच्या आवडीनिवडी बदलू लागल्या, घरोघरी टीव्ही येऊ लागले, सर्वांची मनोरंजनाची व्याख्याच बदलून गेली आणि अशा वेळी उगम झाला तो म्हणजे आधुनिक डबल भारी भजनाचा. आणि त्याचे जनक होते परशुराम पांचाळबुवा, चंद्रकांत कदमबुवा आणि विलास पाटील बुवा. भजनाचा मूळ गाभा तसाच ठेवून कव्वाली, गजर, भारूड यांना हिंदी व मराठी चित्रपटांच्या गाण्यांची चाल देऊन ती भजन रसिकांसमोर सादर केली आणि त्याचा योग्य तोच परिणाम झाला. हा आगळावेगळा प्रयोग भजन रसिकांना आवडू लागला. त्यानंतर चांद्यापासून ते बांद्यापर्यंत भजनी बुवांना बऱ्याच बारा येऊ लागल्या. भजनाचा रूपच बदलून गेलं. परशुराम बुवांनी अनेक बुवांसोबत जरी बाऱ्या केल्या असल्या तरी चंद्रकांत कदमबुवा आणि विलास पाटील बुवा यांच्यासोबत अनेक डबल बाऱ्या झाल्या. खास करून चंद्रकांत कदमबुवा आणि परशुराम सुतारबुवा यांची जोडी काही औरच होती. दोन्ही बुवा एकमेकांवरती अनेक गजर बसवायचे आणि ते भजन रसिकांसमोर सादर करायचे. त्यांच्या भजनामध्ये कधीही वाद झाला नाही. नेहमी हसत खेळत एकमेकावर विनोद करायचे आणि डबल भारी भजन रसिकांसमोर सादर करायचे. ही बुवांची एक वेगळीच कला होती. जसं आपण मगाशी पाहिलं की बुवांनी अनेक शिष्य घडवले आणि आता त्या शिष्यांचे शिष्य मिळून एक मोठं परशुराम सुतार कुटुंब तयार झालं आहे. बुवांनी एक छोटंसं रोपटं लावलं होतं भजनाचं आणि आता त्या रोपट्याचं एक मोठा प्रचंड मोठं वटवृक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळतं.
बुवांचं वय वाढत चाललं होतं, तरी बुवांनी हरिनाम सोडलं नाही। परंतु जेव्हा भजनाला सुरुवात करायचे तेव्हा कोण म्हणेल की बुवांचं वय वाढतंय। अहो, भजनामध्ये असे तल्लीन व्हायचे की साक्षात त्या भजनामध्ये त्या भगवंताला उभे करायचे आणि श्रोत्यांनाही तल्लीन करायचे। परंतु तो काळा दिवस आला, दैवगतीचा चुकला फेरा काळही झाला वैरी, दैवगतीचा चुकला फेरा काळही झाला वैरी, भजनामधला राजा हरपला झालो निराधार। शुक्रवार दिनांक 20 जून 2013 रोजी भजनातल्या राजानं अखेर विश्रांती घेतली। संपूर्ण भजन पोरकं झालं, संपूर्ण शिष्य परिवार परशुराम सुतारबुवांचे चाहते, परशुराम सुतारबुवांचे प्रेमी ढाई ढाई रडायला लागले। जो काळा दिवस कधीच येऊ नये असा वाटायचा तो अखेर आलाच आणि आमच्या गुरुमाऊलींना घेऊन गेला। जणू काय पौर्णिमेचा चंद्र काळाच्या पडद्या आडच गेला। अशा या भजनातील महामेरूंला तुम्हा आम्हाकडून लाख लाख सलाम आणि मानाचा त्रिवार मुजरा। त्यांचं नाव, त्यांची कीर्ती जगात चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत अजरामर राहणार आहे। म्हणूनच सर्व हितचिंतक, भजनरसिक, मान्यवर व संपूर्ण परशुराम सुतार परिवाराकडून सन्माननीय वैकुंठवासी भजन महर्षी भजन सम्राट परशुराम सुतार बुवांना ही आगळीवेगळी श्रद्धांजली व मानवंदना।